संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या 25 जिल्हा परिषदांच्या आणि मुंबईसह 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला आहे. रायगडसह कोकणातील जिल्हा परिषदांची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान 2 टप्प्यात होणार आहे. जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. निवडणूक होत असलेल्या भागात आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका संपल्यापासून राजकीय पक्षांना जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा होती. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी 2 टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला होईल. त्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर उर्वरित 10 जिल्हा परिषदा आणि 10 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात 21 फेब्रुवारीला होणार आहेत. या सर्व निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होईल. निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यामुळे राजकीय क्षेत्रात घडामोडींनाही वेग आलाय. आज ज्या गोष्टीची आम्हाला आणि आपल्या सर्वांना उत्सुकता होती की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकाच्या निवडणुकांचे कार्यक्रम कसा राहणार आहे, तो आयोगाने निश्चित केलेला आहे, अंतिम केलेला आहे आणि त्याचा आज इथे मी तो प्रोग्राम जाहीर करणार आहे. त्याला आपल्याला माहिती आहे की संविधानाची तरतुदीप्रमाणे स्थानिक स्वराज संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका त्याच्या मुदत संपण्यापूर्वी होणे क्रमप्राप्त आहे. आपल्याकडे जिल्हा परिषदाची 26 जिल्हा परिषद आहेत त्यांची मुदत 21 मार्च रोजी संपत आहे. पंचायत समित्याच्या मुदत 13 मार्च रोजी संपत आहेत आणि जे 10 महानगरपालिका आहे त्यांची मुदत 4 मार्च ते 3 एप्रिल ह्या कालावधीमध्ये वेगळे वेगळे तारखेला संपत आहेत.